मित्रांनो, आज आपण खासदरीतून वाहणाऱ्या जे नद्या आहेत ते मुख्यतः तीन नद्या बघणार आहोत, ठीक आहे? आणि आपण परीक्षेच्या दृष्टीनेच बघणार आहोत, जास्त काही याच्यात नाही माहिती बघणार नाही. तर सर्वप्रथम नर्मदा, तापी आणि महानदी या तीन महत्वपूर्ण नद्या ज्या खासदरीतून वाहत असतात. त्यातील सर्वप्रथम नर्मदा नदी घेतली. ते नर्मदा नदी जी आहे भारतातली लांबीनुसार सर्वात मोठ्या नद्यांमध्ये विचार बघितला ते 5व्या नंबरची सर्वात मोठी नदी. तर 5व्या नंबरची सर्वात मोठी नदी आहे भारतातील हे आठवून ठेवा. नर्मदा नदीला काही वेळा रेवा नदी असे सुद्धा म्हणत असतात. तर नर्मदा नदीला रेवा नदी म्हणून सुद्धा ओळखलं जात असतात. मात्र जर हिला पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी या दृष्टिकोनातून बघितलं तर भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदीमध्ये नर्मदा नदी हे पहिल्या नंबरवर येत असतं. दुसऱ्या नंबरवर तापी नदी येत असतं. तर नर्मदा नदी जी आहे हिला आपण मध्य प्रदेशची जीवनदायिनी सुद्धा म्हणत असतो. नर्मदा नदी ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात. तो मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यातून वाहत असते आणि मध्य प्रदेश मध्ये हिला मध्य प्रदेशची जीवनदायिनी सुद्धा म्हणतात. कोणाला? नर्मदाला. हिचा उगम अमरकंठकपाशी आहे, ठीक आहे? ते त्याच्यानंतर महत्वाचं आहे तापी नदी. तर तापी नदी जी आहे ती मुख्यतः महाराष्ट्रातून वाहते आणि ही भारतातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे, ठीक आहे? म्हणजे पहिल्या नंबरवर नर्मदा, दुसऱ्या नंबरवर तापी नदी. मात्र महाराष्ट्रातली जी आहे सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोण आहे? तापी नदी आहे, ठीक आहे? त्याच्यानंतर महानदी सुद्धा आहे. तर महानदी बद्दल बघायचं असलं ते पूर्व वाहिनी नदी आहे, ठीक आहे? मात्र खासदरीतून वाहते. त्याच्यानंतर महानदीला जे आहे सॉरो ऑफ ओडिसा सुद्धा म्हणतात, म्हणजेच ओडिसाचे दुःख सुद्धा म्हटलं जात असतं. महत्वपूर्ण म्हणजे आपल्याला नेहमी एकच गोष्ट माहित असते की बिहारचे दुःख म्हणजे सॉरो ऑफ बिहार कोणाला म्हणतात? तो कोसी नदीला. त्याचप्रमाणे सॉरो ऑफ जे आहे वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल जे आहे ते दामोदर नदीला म्हणतो. त्याचप्रमाणे महानदी जी आहे हिला आपण ओडिसाचं सौरव म्हणजे दुःख सुद्धा म्हणत असतो, कारण जेव्हा पूर येतं त्यावेळी हिचा मार्ग बदलवते, त्यामुळे हिला सौरव ऑफ ओडिसा सुद्धा म्हणतात महानदीला. त्याचबरोबर नर्मदा ही पाचवी मोठी सर्वात मोठी नदी आहे. मात्र पहिली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे भारतात, दुसऱ्या नंबरवर तापी. मात्र महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी तापी नदी आहे. त्याच्यानंतर नर्मदा नदी जी आहे जबलपूर मध्ये जे घडे निर्माण करत असते आणि धुवाधार धबधबा सुद्धा, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. धुवाधार धबधबा जो आहे तो नर्मदा नदीवर आहे. त्या व्यतिरिक्त या नर्मदा नदी जेव्हा खचदरीतून वाहत असते, जेव्हा खचदरीतून ही जेव्हा वाहते ना, त्या खचदरीचे जे दोन्हीकडले जे काठ आहे हे काठ जे आहे सूर्योदयाच्या वेळी, म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो, सूर्योदयाच्या नंतर सूर्यास्त म्हणजे जेव्हा सूर्य डुबतो, आणि पौर्णिमाची रात्र म्हणजे जेव्हा पूर्ण चंद्र असतो, या तिन्ही वेळेतला हे जे आहे दोन्ही घाट हे चमकतात. याचा अर्थ ही जेव्हा खचदरीतून वाहते हे जे दोन्ही काठ आहे हे संगमोवर या खडकापासून जे रूपांतरित खडक आहे त्यापासून बनलेले आहे, आपण हे समजू शकतो. ओव्हरऑल याच्यातली महत्वपूर्ण महत्वाचं आहे की सर्वात मोठी नर्मदा नदी, त्याच्यानंतर तापी. एक तर हे विचारू शकतात, नाही तर नर्मदा नदीला रेवा नदी म्हणतात आणि त्याच्यावर कोणता धबधबा आहे तो धुवाधार धबधबा आहे हे विचारू शकतात. आणि हे जे नर्मदा नदीचे दोन्ही काठ आहे जिथून खचदरीतून वाहते हे काठ कोणत्या खडकापासून बनलेले आहे संगमात, आणि ते कधी उजळून दिसतात? सूर्यास्त, सूर्योदय आणि पौर्णिमाच्या रात्री. आणि महानदी जी आहे त्याला सौरो ऑफ ओडिसा असं म्हणतो. तर अशा प्रकारे आपण काही मोजके पॉइंट बघितले. याच्या व्यतिरिक्त जे नद्यांचा वाहण्याचा क्रम आणि जे नद्यांची निर्मिती वगैरेचा भाग आपण त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली. आय होप तुम्हाला समज